हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ संविद। मी प्रभाकर देशपांडे, डोंबिवली पश्चिम। 1997 पासून 10 एप्रिल बापूंच्या सानिध्यात आलो। 1989 पासून साई भक्तीत होतो। साईबाबांनी मला अनेक अनुभव दिले, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मला दर्शन देत भक्तीमध्ये दृढ केलं। साईबाबांच्याच कृपेने एका सिद्ध सद्गुरूंचा दृष्टांत देऊन सद्गुरू श्री अनिरुद्धांच्या भक्तीत आणले। ते कसे आता आपण पाहूया। 3 फेब्रुवारी 1997 ला मला रात्री एक स्वप्न पडलं। त्या स्वप्नामध्ये मी एका मित्राच्या हॉस्टेलमध्ये राहायला गेलो होतो। त्या हॉस्टेलमध्ये खूप शिस्त होती, कडक शिस्त होती, कोणालाच विद्यार्थ्याव्यतिरिक्त राहू देत नव्हते। तेवढ्यात त्या हॉस्टेलचे वॉर्डन, जे डॉक्टर पण होते, ते आले आणि माझ्या मित्राला विचारलं, हा कोण आहे? माझ्या मित्राने सांगितलं की हा एका माझा मित्र आहे, एका रात्रीसाठी आला आहे, त्याला बरं नाही आहे। त्या डॉक्टरांनी माझ्यासमोर बसले आणि मला विचारलं, काय झालं आहे? मला दम्याचा त्रास आहे असं मी सांगितलं। कारण ह्या स्वप्नाच्या आधी माझ्या मिसेसला अस्थमाचा त्रास होत होता आणि हे साईबाबांच्या फोटोकडे बघून मी विनंती केली होती, त्यावर काहीतरी उपाय शोधा, हे मी बोलून झोपलो होतो। आणि त्या स्वप्नामध्ये त्या डॉक्टरांनी मला विचारलं, तुला काय झालं आहे? तर मला दम्याचा त्रास आहे असं मी सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तू शिर्डीला जा, बरा होशील। आणि डॉक्टरांनी माझ्या मित्राला सांगितलं की ह्याला आपल्या हॉस्टेलच्या क्लिनिकमधून औषध पाणी द्या आणि पाठवून द्या, इथे ठेवू नका। स्वप्नदृष्टांत एवढंच होता। मी घड्याळात बघितलं, जाग आली, घड्याळात बघितलं तर 12:05 झाले होते। लगेच मी माझ्या मिसेसला, प्रिया वीराला सांगितलं की असं असं एक डॉक्टर आले होते स्वप्नामध्ये, त्यांनी शिर्डीला जायला सांगितलं आहे। ती म्हणाली, मी आता जानेवारीमध्ये माझ्या भावाकडे, लोणीमध्ये राहतो, त्याच्याकडे मी जाऊन आले आणि त्यावेळेला शिर्डीला मी जाऊन आले, आता तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही जाऊन या। मी हो म्हटलं आणि मी नित्यनेमाचा कामामध्ये लागलो। त्यावेळेला मला साईसच्चरित्राचा रोज एक अध्याय वाचायचा सवय होती आणि 40व्या अध्यायामध्ये जे बाबा होळी पौर्णिमेच्या दिवशी साईनिवासमध्ये मूर्तीरूपामध्ये आलेलं कळलं होतं, मला त्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं होतं, पण मला पत्ता मिळत नव्हता, कसं जायचं हे माहीत नव्हतं। त्यावेळी साईलीला मासिकमध्ये साईनिवासचा पत्ता छापून आला होता, म्हणून त्यावेळी मी ठरवलं की या होळी पौर्णिमेच्या दिवशी 26 तारखेला माझ्या कंपनीतल्या मित्रांना घेऊन साईनिवासला आम्ही दर्शनाला गेलो। दर्शनाला गेल्यानंतर त्या मूर्तीबाजा फोटोचं दर्शन घेऊन एवढा आनंद झाला की जसं मुलगा किंवा मुलगी आपल्या माहेरी जाते आणि आईला बघून जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला झाला। खूप बरं वाटलं। दर्शन घेऊन, प्रसाद घेऊन आम्ही खाली उतरलो। खाली आल्यानंतर एका बाकड्यावरती सद्गुरू श्री अनिरुद्ध विशेषांक 1996 हे अंक तिथं ठेवलेलं होतं। मी तो अंक घेतला आणि वाचायला सुरुवात केली। वरचा फोटो बघून मला लक्षात आलं की 3 फेब्रुवारी रात्री 12:05 जे स्वप्न पडलं होतं, त्या स्वप्नामध्ये जे डॉक्टर आले होते ते हेच आहे। मला खूप आश्चर्य वाटलं, न बघितलेली व्यक्ती माझ्या स्वप्नात येते काय आणि शिर्डीला जा बरा होशील हे सांगते काय, ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे असं मला सारखं वाटायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी बांद्र्याचा साईनिवासमध्ये फोन लावला, मीनाताईंनी फोन घेतला। मीनाताईनं झालेल्या दृष्टांताबद्दल सांगून त्यांना विचारलं की हे डॉक्टर अनिरुद्ध मला कुठे भेटतील, तर मीनाताईंनी सांगितलं, तुम्ही गुरुवारी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये बापूंचं प्रवचन असतं, त्या प्रवचनामध्ये तुम्ही या आणि त्यावेळेला तुम्हाला बापूंचं दर्शन होईल।
मी हो म्हटलं आणि मग एक आठवडा गेला. त्यानंतर 10 एप्रिलला आम्ही सर्व कुटुंबीय समर्थ व्यायाम मंदिरमध्ये बापूंच्या प्रवचनासाठी गेलो. पण त्या दिवशी बापू प्रवचनासाठी आलेच नव्हते. मला खूप तळमळ वाटली. आता कसं होणार, कधी भेटणार, कधी भेटणार हे मनात सारखं हे चालू होतं. तिथे आप्पासाहेब दाभोळकर उभे होते आणि त्यांना मी भेटलो आणि त्यांना विचारलं की बापूंचे भेट आता कधी होणार. आप्पासाहेबांनी सांगितलं की तुम्ही असं करा, 16 तारखेला वर्तक हॉलमध्ये रामनवमी आहे आणि त्या रामनवमीच्या उत्सवामध्ये दिवसभर बापू तिथे असतात, तुम्ही तिथे या, नक्कीच तुम्हाला दर्शन होईल. त्याप्रमाणे आम्ही कंपनीतल्या माझ्या सहकाऱ्याबरोबर आम्ही संध्याकाळी वर्तक हॉलमध्ये रामनवमीच्या उत्सवाला गेलो. जसा प्रवेश केला, स्टेजवरती लक्ष गेलं, बापू बसलेले होते. तसा एक स्वप्नामध्ये मला बापूंनी जसा दृष्टांत दिला होता तसाच दृश्य माझ्या नजरेसमोर होतं. मला खूप आनंद झाला. सर्व लाईनमध्ये उभे होते दर्शनासाठी आणि मीही जेव्हा नंबर आला तेव्हा वरती गेलो, बापूंच्या समोर उभं राहिलो. का कुणाश्रोक माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. सद्गुरूंना बघून बापूंनी मला नाव विचारलं. मी सांगितलं प्रभाकर देशपांडे. पूर्ण नाव सांग बाळा. मी सांगितलं प्रभाकर रावजीराव देशपांडे. मी बापूंना विनंती केली, बापू तुम्ही स्वप्नामध्ये शिर्डीला जाण्यासाठी सांगितलेलं आहे आणि तुम्हीच हे सगळं घडवून आणा. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. बापूंनी सांगितलं काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि बापूंचा आशीर्वाद घेतला, चरणस्पर्श मिळाला आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी पुन्हा बापूंचा दर्शनाचा योग आला. रात्री 9 वाजता समर्थ व्यायाम मंदिरमध्ये त्यावेळेला प्रवचन असायचं. बापू पहिल्याच दिवशी, म्हणजे माझं ऐकण्याचा पहिल्या दिवशी, बापूंनी जे सद्गुरू तत्वाबद्दल विवरण केलं, बापूंनी सांगितलं की सद्गुरू तत्व कसं असतं, सूक्ष्माहुनी सूक्ष्म आणि महताहुनी महत, छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं. आणि हे सांगत बापूंनी त्या प्रवचनामध्ये सांगत होते. आणि ते बापूंचं प्रवचन ऐकताना मला महाविष्णूचं वाणीच ऐकायला मिळतो आहे आणि कानात शिरतो आहे, खूप आनंद होतो आहे हे मी अनुभवत होतो. शेवटी दर्शन घेऊन आम्ही घरी गेलो. रोजच्या सवयीप्रमाणे साई सच्चरित्राचा एक एक अध्याय मी वाचायला घेत होतो. त्या दिवशी जो अध्याय उघडला तो अध्याय होता 19वा आणि पहिलाच ओळी होतं, सूक्ष्माहुनी सूक्ष्म अत्यंत महताहुनी महत, असा सद्गुरुतत्वाचं वर्णन पहिल्या ओळीमध्ये करण्यात आलं होतं. आणि मग मला खूप आश्चर्य वाटलं, ही सद्गुरुतत्व खरी आहे. कारण ज्यांनी मी काय करतो आहे आणि पुढे जाऊन काय करणार आहे हे आधीच त्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला या ह्याच्यामध्ये बापूंच्या रूपामध्ये साईनाथांचं सद्गुरुतत्व आणि हे प्रत्यक्ष सद्गुरुतत्व, म्हणजे जे आधी होऊन गेलं आणि आत्ताचा रूप मला दिसलं आणि खूप आनंद झाला. त्यानंतर रोज, म्हणजे दर गुरुवारी प्रवचनाला मी न चुकता जायला लागलो. 8 मेला जेव्हा बापूंनी प्रवचनामध्ये सांगितलं की दुसऱ्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो ती प्रार्थना लवकर फळते आणि जेव्हा स्वतःसाठी प्रार्थना करतो त्याला वेळ लागतो. मी सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे बापूंचं जे जे वाक्य आहे ते अनुभवल्याशिवाय मी पुढे जात नाही. आणि मेच्या 2-3 आठवड्यामध्ये मी सोलापूरला गावी गेलो होतो. गावावरून परत आल्यानंतर कामावरती परत रुजू झालो तेव्हा कळलं की आमच्या कंपनीतल्या एका सहकाऱ्याला, प्रामाणिक सहकाऱ्याला काहीतरी कारण सांगून कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. मग मला खूप वाईट वाटलं. त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. मी कोणाला सांगितलं नाही, मनातच प्रार्थना केली आणि बापू ह्याच्यासाठी काहीतरी चांगलं करा आणि आजपासून मी चहा प्यायचा मी सोडून देतो, संकल्प केला. आणि
हे होता होता 15 दिवस निघून गेले आणि 15 दिवसानंतर लगेच मला एक आनंदाची बातमी कळली की माझ्या मित्राला खूप सुंदर ठिकाणी नोकरी मिळालेली आहे आणि 1.5 पट पगाराचा त्याला नोकरी मिळालेली आहे। हे ऐकून खूप बरं वाटलं। म्हणजे पहिलं जे होतं बापूने सांगितलेलं दुसऱ्यासाठी जेव्हा प्रार्थना करता हे लवकर फळतं हे मला कळून चुकलं। पण माझं जे वृत्त होतं चहा न पिण्याचा तो वृत्त माझ्या बहिणीच्या समस्येबद्दल मी चालू ठेवला। जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिना उजाडला त्यावेळेला बापूंनी अक्कलकोट रथयात्रेचा प्रोग्राम डिक्लेअर केलं होतं त्यात मी नाव दिलं। बापूंच्या बरोबर मी अक्कलकोटला होतो रथयात्रेला। त्यानंतर पावसाळा संपला हिवाळा संपला कधीही चहा पिण्याचा मला कल्पना सुचत नव्हती। पुढे जेव्हा मार्च महिना उजाडला तेव्हा 31 तारखेला माझ्या सोलापूरच्या एका डॉक्टर मित्रांना घेऊन मी सुचित दादांकडे क्लिनिकमध्ये गेलो होतो। त्यांची एक समस्या होती त्यांची भेट घडून आणली। मी जेव्हा त्यांच्याबरोबर गेलो होतो तेव्हा सुचित दादांनी आम्हाला चहाचा ऑफर केला। मी सुचित दादांना म्हटलं मी चहा घेणार नाही, जोपर्यंत सद्गुरूंची आज्ञा होत नाही तोपर्यंत चहा घेणार नाही। मग त्यांच्या समस्येबद्दल त्यांनी उत्तर दिलं, आम्ही दादांकडून निघालो। त्यानंतर 2 तारखेला गुरुवारी आम्हा काही डोंबिवलीच्या मंडळींना कार्यकर्ते म्हणून निवडले गेले आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की 5 तारखेला जे रामनवमी शारदाश्रममध्ये रामनवमीचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये तुम्हाला सेवेसाठी यायचं आहे आणि सकाळी 6 वाजता श्री समीर दादांना तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे। आम्ही पहाटेचा लोकल पकडून सकाळी 6 वाजता शारदाश्रममध्ये हजर झालो। समीर दादांनी रिपोर्टिंग केलं। प्रत्येकाला वेगवेगळे सेवा समीर दादांनी नेमून देत होते। मला बोलवलं आणि मला सांगितलं तू चहाच्या स्टॉलवरती तुला जायचं आहे। मला खूप आश्चर्य वाटलं। मी तर चहा सोडलेला आहे आणि नेमकी मला सेवा मिळतो आहे चहाच्या स्टॉलवरती। मी चहाच्या स्टॉलवरती गेलो। माझे सिनियर तिकडे संगपाळ म्हणून होते त्यांच्या बरोबरीने काम करत होतो। त्यावेळेला रामनवमीच्या उत्सवानंतर शेवटी सर्वात शेवटी बापू प्रत्येक स्टॉलला जायचे। आमच्या स्टॉलला आले बापू पुढे, बापूंच्या पाठीमागे नंदाई, त्यांच्या पाठीमागे सुचित दादा असे उभे होते। बापू माझ्याकडे बघतच नव्हते। बापूंनी संगपाळ यांच्याशी बोलत होते। संगपाळ यांना विचारलं काय काय आहे तुमच्या स्टॉलवरती। संगपाळ यांनी सांगितलं चहा आहे, कॉफी आहे, कोल्ड ड्रिंक आहे, आईस्क्रीम आहे, सर्व सांगितलं। बापूंनी म्हटलं मला 1 कप कॉफी दे आणि बापू नंदाईला सांगतात की तू वेगळी कप घे। नंदाई बापूंना सांगते की नाही तुमच्यातलंच मला द्या आणि हे संवाद जवळजवळ 1-2 मिनटं चालू होता आणि शेवटी बापूंनी कप घेतला। 2-3 घोट घेतला असणार बापू तेवढ्यात मागे वळले आणि माझ्या हातामध्ये कप दिला। मला खूप आनंद झाला, बापूंचा महाप्रसाद मिळाला आणि लगेच मी 1 घोट घेऊन माझ्याबरोबर डोंबिवलीचे इतर कार्यकर्ते उभे होते त्यांना पण दिलं आणि हे बघून तिथेच उभे असलेले आप्पासाहेब दाभोळकर त्यांनी मला विचारलं काय झालं प्रभाकर पंत आणि मी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली। आप्पासाहेब दाभोळकर म्हटले प्रभाकर पंत तुम्ही चोळकर झालात, साई सच्चरित्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये ही कथा येते आणि मला खूप आनंद झाला। असा हा सद्गुरू माझा पूर्वकाळ भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ हे तिन्ही काळ जाणतो आणि तिन्ही काळ जाणून मला सद्गुरूंच्या भक्तीमध्ये दृढ करतो। असा हा सद्गुरू सर्वांना मिळो आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद प्राप्त हो हीच सद्गुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना। हरिओम श्रीराम अंबद्य नाथ स्वामी।